मूग हे महाराष्ट्रातील एक महत्वाचं कडधान्य पीक आहे कोरडवाहू शेतकरी घरच्या पुरतं तरी हे पीक घेत असतोच मूग लागवड कशी करावी कधी करावी कोणतं बियाणं वापरावं वा, बीज प्रक्रिया कशी करावी असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडतात या सर्व बाबींची माहिती देत आहेत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कडधान्य संशोधन विभागाचे शास्त्रज्ञ डॉक्टर सुहास लांडे मूग हे महाराष्ट्रातलं सर्वातलं महत्वपूर्ण कडधान्य पीक आहे कमी कालावधी येणारं हे कडधान्य पीक असल्यामुळे यामध्ये आपण पाहत आहे की दिवसेंदिवस खरीप हंगामामध्ये मुगदा मुगाचं क्षेत्र जे आहे हे कमी होत चाललेलं आहे त्याला प्रमुख कारण देखील आहे त्याच्यामध्ये मान्सूनचा अपुरा पाऊस त्यानंतर किडी आणि रोगाचा होणारा प्रादुर्भाव आणि मान्सूनचा परतीचा पाऊस देखील या पिकाला थोडासा नुकसानकारक ठरतो त्यामुळे शेतकरी बंधूंचा कल जो आहे तो मूग आणि उडीद या पिकाकडे थोडासा कलून कमी दिसून येत आहे आपण सर्वप्रथम माहिती जाणून घेऊया की जमीन या पिकाला कशी लागते तर मूग आणि उळद या पिकाला साधारणतः मध्यम प्रतीची जमीन आपल्याला पाहिजे जास्त भारी जमिनीमध्ये मूग आणि उळदाचं पीक येत नाही तर मध्यम प्रतीची जमिनीची निवड झाल्यानंतर त्याचा पाण्याचा निचरा उत्तम होणे गरजेचं आहे आणि या जमिनीची निवड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे खोल नागरटी झाल्यानंतर आपल्याला वखराच्या दोन ते तीन पाड्या द्यायच्या आणि दोन ते तीन पाळ्या दिल्यानंतर आपल्याला जमीन समतल करून घ्यायची आहे एक समतल पातळीत आल्यानंतर आपल्याला आप ज्या शेतकरी बंधनकडे चांगलं कुजलेलं शेणखत आहे ते साधारणतः अडीच टन हेक्टरी आपण हे शेणखत याच्यामध्ये दे मिसळून देऊ शकता नंतर जांभूळवाई करणे आपल्याला याच्यामध्ये महत्वाचं आहे तणाची तीव्रता जर कमी करायची असेल तर मान्सूनचा पाऊस आल्यानंतर पेरणीपूर्वी एक जांभूळवाई जर दिली तर निश्चितच आपला तणाचा ता बंदोबस्त होऊन जातो मूग या पिकामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या पी के व्ही ग्रीन गोल्ड नावाचा म महत्त्वाचा वान आहे हा साधारणतः सत्तर ते बहात्तर दिवसात परिपक्व होतो शेंगा जे आहे त्याच्या लांब शेंगा असून एकाच वेळी हा परिपक्व होतो त्यानंतर दुसरा महत्त्वाचा वान आहे आपला पी के व्ही ए एम फोर हा वाण देखील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला आहे याच्या शेंगा लहान मिळतात परंतु शेंगा भरपूर लागतात त्याला आणि महत्वाचा म्हणजे याचा जो दाना आहे हा थोडासा लहान आहे परंतु पापड आणि जे आपल्याला हे करायचं असतो व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टीनं पी एम फोर हा वान देखील शेतकरी बंधनमध्ये लोकप्रिय होत आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा वान आहे आपला पी के व्ही एम अठ्ठ्याऐंशी शून्य दोन हा देखील वान उत्कृष्ट वान आहे याला आपल्याला किडी आणि रोगावर द्यायला हा प्रतिबंधक वान आहे आणि यामध्ये महत्वाचं असं आहे की आपण पी पी के व्ही एम अठ्ठ्याऐंशी शून्य दोन या वानाची देखील पेरणी आपण इथं करू करू शकता त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी याने देखील फुले चेतक नावाचा हा आ, मुगाचा वाण विकसित केलेला आहे तर या वानाची देखील शेतकरी बंधू आपल्याकडे पेरणी करू शकतात पेरणीची योग्य वेळ जी आहे आता आपण मान्सूनचा पाऊस लक्षात घेता साधारणतः पाच ते सात जुलैपर्यंत जे आहे आपण दहा जास्तीत जास्त दहा जुलैपर्यंत आपण पेरणी करू शकतो त्यानंतर ता जर पेरणी उशिरा जर केली तर यामध्ये आपल्याला उत्पन्नामध्ये घट निर्माण होऊ शकते तर सर्व शेतकरी बंधूंना आम्ही इथे सांगू इच्छितो की जेवढी लवकरात लवकर पेरणी आपल्याला करता येईल तेवढा लवकरात लवकर पेरणी करून घेणे महत्वाचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे मूग या पिकाला आपण आता सध्या ट्रॅक्टरच्या आणि यांत्रिकरणावरती जोर आहे तर आपल्याला दोन ओळीमधलं अंतर जे आहे आपल्याला पंचाळीस सेंटीमीटर ठेवायचं आहे आणि दोन झाडामधलं अंतर जे आहे दहा सेंटीमीटर ठेवून आपल्याला आपल्याला या पद्धतीने हेक्टरी रोपाची संख्या ठेवायची आहे मूग या पिकामध्ये पेरणीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचं आहे याच्यामध्ये साधारणतः आपल्याला जी बीज प्रक्रिया करायची याचा एक सिक्वेन्स ठरलेला आहे ज्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फंजीसाईडची ट्रीटमेंट ट्रीटमेंट करायची आहे तर चार ते पाच ग्रॅम आपला व्हिटाबॅक्स पावर आपल्याला प्रति किलो बियाणाला आपल्याला चोळायचा आहे लावायचा आहे त्यानंतर आपल्याला फंजीसाईडची बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला इन्सेक्टिसाईड याला लावायचं आहे ते पण चार ते पाच ग्रॅम प्रतिकिलो या प्रमाणे बीज प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची आहे जे आता ट्रॅकोडर्मा आपल्याकडे उपलब्ध आहे साधारणतः पाच ग्रॅम किलो या प्रमाणे आपल्याला ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया करायची आहे त्यानंतर ता सर्वात महत्त्वाचं जे आहे त्याला रायझोबियम आणि पीएसबी हे जीवाणू संवर्धन लावणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे तर जीवाणू संवर्धन आपल्याला जे आहे रायझोबियम हे पंचवीस ग्राम प्रति या याप्रमाणे आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे आणि पी एच बी ज्याला फॉस्फेट सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतो तर हे देखील जीवाणू खत आहे हे आपल्या शेतकरी बंधूंनी जीवाणू संवर्धन आपल्या मूग या पिकाला लावून त्याबद्दल आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करूनच नंतर आपल्याला बियाणे जे आहे पेरणीसाठी पेर, पेर वापरायचं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट